दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन आयोजित भव्य महिला उद्योजक व बचत गट प्रदर्शन सस्ने आणि निमंत्रण दिनांक 4, 5 आणि 6 ऑक्टोबर उद्घाटन समारंभ महिलांचा स्नेहमिलन सोहळा उद्घाटक माननीय रोहिणीताई खडसे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रमुख मार्गदर्शक माननीय सुषमाताई अंधारे शिवसेना उपनेत्या अध्यक्ष माननीय हेमलताताई पाटील राज्य प्रवक्ता तथा सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता स्थळ ARD सिनेमॉल मागे बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी समोर मलकापूर रोड बुलढाणा विनीत जयश्री सुनील शेळके संस्थापक अध्यक्ष दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन उच्चन माळी राहणार सिंधी तालुका बाळगाव जिल्हा जळगाव ते राहुल चव्हाण म्हणून एक व्यक्तीने माझ्या मुलाला कामाचा आमिष दाखवून आमच्याकडून 6 लाख रुपये रोकड कॅश घेऊन 4.5 लाख रुपये कॅश 1.5 लाख रुपये चेकद्वारे पैसे दिले परत त्या कामाचा आमिष दाखवून आम्हाला परत अजून एक काम दिलं तिथे 1 लाख रुपये टाकले आम्ही त्यांना भरपूर समजून सांगितलं की ते पैसे दिले परत त्याने मला सांगितलं की तू पैसे माझ्या अकाउंटला चेक टाका आणि तुमचे पैसे काढून द्या पण ते चेक बाउन्स होऊन परत आले परत त्याला विनवणी केली तर म्हणजे टाळाटाळ करून परत त्याचं केसेस करूनसुद्धा पोलिसांनी काही आम्हाला काही उत्तर दिलं नाही की तो भेटला का नाही भेटला त्याला एक दिवसाचे कोठडी केली लगेच सोडून दिलं तुम्ही कोणत्या गावचे प्रॉपर सिंधी हा जो तुम्ही ज्याला पैसे दिले तो कोणत्या गावचा जामनेरचा आहे तुमची त्याची ओळख कुठं झाली ओळख त्या मुलाचा मित्र होता ना आरिशेसचं काम करायचा मुलगा बी आणि त्याचा मित्र बी तो पण आरिशेसमध्ये होता तर त्याने आरिशेस म्हणून ते मित्र जोडून मग आरिशेसवाल्यालाच काम देऊन आपण आपले आरिशेसवाले मोठे करायचे बा असं आमिष दाखवून त्यांनी आमच्याकडून पैसे कोणत्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला बडगाव आता नेमकी मागणी काय तुमची मागणी माझे पैसे मला परत मिळावं तीच मागणी दुसरं काही त्याचा काही फोटो वगैरे आहे तुमच्याकडे आत्मजुरी करणारा माणूस किती वर्षापासून किती दिवसापासून संघर्ष सुरू आहे तुमचा 2020 पैसे दिले त्याला 2020 आतापर्यंत माझं पुष्कळ हे नुकसान बी झालं माझ्या मुलीच्या लग्नाच्या टायमाला मी त्याच्याकडे पैसे मागत होतो तरी पैसे दिले नाही मी दुसऱ्याकडून पैसे काढले ते पण माझ्याकडे कर्ज झालं त्याला आता शेवटचा पर्याय आता काय करायचं मला पण समजत नाही म्हणून हात जोडून त्या सगळ्यांना विनंती की माझे पैसे मला मिळावं आता तुमच्यावर उपासमारीची वेळ आली जी मी आत्मजुरीवाला माणूस होतो मला आत्तापर्यंत सगळं सहन करून आता जर पैसे नाही मिळाले तर मी आणि माझी पत्नी दुसरा म्हणजे मलाकडे पर्याय नाही आहे मी सीधा आत्मदहन करणार आहे